नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आतापर्यंत आपण ज्योतिषशास्त्रातील अनेक विषयांचा सखोलपणे अभ्यास केला आता आपण अभ्यासात असलेल्या विषयाची काठिण्य पातळी हळूहळू वाढवणार आहोत मागील काही भागात आपण प्रत्येक लग्नानुसार लग्नेशाचा सविस्तरपणे अभ्यास केला पत्रिकेतील लग्नेश कोणत्या स्थानात असता कसे फळ देईल हे आपण समजून घेतले आजपासून आपण त्याचा पुढील भाग म्हणजे धनेशाचा अभ्यास करणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये भाव भावेल भावातील ग्रह आणि भावेश या तीन स्वतंत्र बाबी आहेत नवीन अभ्यासकांचा सर्वात जास्त गोंधळ या बाबतीत होत असतो भाव म्हणजे पत्रिकेतील स्थान अशा भावाचे अंश भावावर पडणाऱ्या इतर ग्रहांच्या दृष्ट्या शुभ करतरी अशुभ करतरी यावरून भाव कळतो त्यानंतर भावात असलेले ग्रह कोणते ते त्या भावेशाचे मित्र की शत्रू पत्रिकेतील त्याचे अंश त्या ग्रहांची इतर भावावर पडणारी दृष्टी यावरून भावातील ग्रह कळतात परंतु वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये भावापेक्षा भावेश हा कायम बलवान मानला जातो भावेश हा भावाचा अधिपती असतो ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेच्या भावामध्ये जी राशी असेल त्या राशीचा स्वामी हा त्या भावाचा भावेश मानला जातो त्यानुसार मागील काही भागांमध्ये आपण पत्रिकेतील प्रथम भावाचा स्वामी म्हणजे लग्नेशाचा अभ्यास केला आजपासून आपण पत्रिकेतील द्वितीय भावाचा स्वामी म्हणजे धनेशाचा अभ्यास करणार आहोत ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ऍस्ट्रॉलॉजी डॉक्टर जोशी ऍप डाउनलोड करा धनप्राप्ती कुठून होते हा मनुष्याच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो कुंडलीमध्ये एकूण बारा भाव म्हणजे घर असतात ही घर निश्चित असतात आणि त्यानुसार त्यांचं कारकत्व देखील ठरलेलं असतं म्हणजे कुंडलीतील कोणते घर जातकाला काय प्रदान करेल हे ठरलेलं असतं त्यानुसार जातकाच्या कुंडलीत एक धनभाव असतो धनभावाची फळं म्हणजे धन तुम्हाला कुठून मिळेल किती मिळेल कसे मिळेल हे दर्शवण्याचं काम करतो धनभावाच्या स्वामा स्वामीला आपण धनेश म्हणतो कुंडलीतील द्वितीय स्थान हे धनस्थान म्हणून ओळखलं जातं अशा या धनस्थानाचा स्वामी ज्या स्थानांमध्ये असतो ज्या ग्रहांच्या दृष्टीमध्ये असतो ज्या अंशावर असतो नवांशातील ज्या स्थितीवर असतो त्यावरून ठरतं की जातकाला धनप्राप्ती किती कशी केव्हा होईल अर्थात कुंडलीतील धनेशाच्या स्थितीवरून जातकाची आर्थिक परिस्थिती कशी राहील हे लक्षात येतं मानवी आयुष्यात जन्माला येणं पैसे कमवणं मोठं होणं लग्न होणं आणि शेवटी मृत्यू होणं हे आयुष्याचं चक्र सर्वांचं सारखं असतं यानुसार मग पुढे वेगवेगळ्या गोष्टींनी प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं होतं म्हणजे मूळ आयुष्याचा ढाचा हा प्रत्येकाचा एकच असतो त्याच्यात फरक पडतो तो त्यांच्या कर्तृत्वाने कर्माने त्याला प्राप्त होणाऱ्या संधीमुळे त्याच्या नातेवाईकांमुळे मित्रांमुळे करीत असलेल्या कार्यामुळे आणि योग्य वेळी साथ मिळून उजळणाऱ्या भाग्यामुळे त्यातही काही वेळेला भाग्याची साथ मिळत नाही तर काही वेळेला प्रत्येक कार्यात भाग्याची साथ प्राप्त होते या सर्व गोष्टींनी प्रत्येकाच्या आयुष्यात फरक पडत असतो कोणीही या संपूर्ण प्रक्रियेतून सुटलेलं नाही किंवा या व्यतिरिक्त कुणाच्या आयुष्यात काही वेगळं घडत देखील नाही यानुसार आपल्या मूळ जन्मपत्रिकेत प्रत्येक घराचं कार्य हे निश्चित असतं त्यानुसार घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी या प्रत्येकाला लागू असतात जन्म मृत्यू आणि त्यामधील काळ म्हणजे जन्मपत्रिका होय यातील मधला काळ म्हणजे माणसाचं खरं आयुष्य होय या आयुष्यामध्ये धनप्राप्ती आपल्याला कुठून होईल कशी होईल किती होईल कधी होईल किती, हो। किती प्रमाणात होईल त्याचा उपभोग तुम्ही कसा घ्याल प्राप्त झालेलं धन कुठं गुंतवला जाईल त्यात किती खर्च होईल किती शिल्लक राहील सर्व सांगणारं पत्रिकेतील स्थान म्हणजे धनस्थान होय धनस्थानाचा स्वामी जो ग्रह असतो त्याला धनेश असं म्हटलं जातं पत्रिकेतील या धनेशाच्या स्थितीवरून आपण या सर्व प्रश्नाची उत्तरं काढू शकतो मग असं असेल तर धनेशाचे निष्कर्ष आपण सर्व पत्रिकांवरून एकसारखे काढू शकतो का तर नाही जशी पत्रिका बदलते त्यानुसार त्या, त्या पत्रिकेचा धनेश देखील बदलतो मेष लग्नाच्या पत्रिकेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा धनेश हा शुक्र ग्रह असतो वृषभ पत्रिकेला धनेश बुध असतो मिथून पत्रिकेला, पत्रिकेला धनेश हा चंद्र असतो कर्कपत्रिकेचा धनेश हा रवी असतो सिंहपत्रिकेला धनेश बुध असतो कन्या पत्रिकेला कन्या राशीला धनेश शुक्र हा ग्रह असतो याचप्रमाणे तूळ राशीचा धनेश म्हणजे मंगळ वृश्चिकेचा धनेश गुरु महाराज महाराजीला धनेश हे शनी महाराज असतात शनी महाराज आहेत कुंभ राशीला गुरु महाराज हे धनेश असतात तर राशी चक्रातील शेवटची म्हणजे मीन राशीला मंगळ हा ग्रह धनेश असतो अशा पद्धतीने प्रत्येक प्रत्येक लग्नानुसार धनेश हा बदलत जातो असा हा धनप्राप्तीसाठी कारणीभूत ठरणारा धनेश पत्रिकेतील कोणत्या स्थानात आहे किती अंशावर आहे त्याच्यावर कोणत्या ग्रहांची दृष्टी पडत आहे तसेच नवंशात त्याची स्थिती काय आहे या मुख्य प्रश्नावरून जातकाच्या आयुष्यातील आर्थिक स्थितीचा आढावा घेता येतो सोबत अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे महादशा अंतर्दशा आणि प्रत्यंतरदशेमधून या धनेशाची फळं जातकाला केव्हा प्राप्त होतील यावरूनही जातकाची आर्थिक स्थिती लक्षात घेतल्या जाते तसेच पत्रिकेतील कारग्रहांची महादशा अंतर्दशा प्रत्यंतरदशा जेव्हा येते धनेशाचं सहकार्य जातकाला नैसर्गिकरित्या प्राप्त व्हायला लागतं असा धनेश राशीनुसार लग्नानुसार कोणत्या पद्धतीने फळ देईल कोणत्या जातकाला कसं फळ देईल हे आपण प्रत्येक लग्नानुसार पुढील भागापासून पाहणार आहोत जसा आपण लग्नेशाचा सविस्तर अभ्यास केला तसंच धनेशाचाही करणार आहोत धनेशाच्या बाबतीत अजून सविस्तरपणे सांगायचे झाल्यास धनेश म्हणजे पत्रिकेतील द्वितीय स्थानाचा स्वामी होय ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन कुटुंब आणि वाणी यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं याचा अर्थ धनस्थानावरून इतर दोन गोष्टी देखील प्राप्त होत असतात कुटुंबाचा विचार केल्यास या स्थानावरून आपल्या कुटुंबाचा विचार समजून येऊ शकतो कुटुंब कसं प्राप्त होईल जन्मत प्राप्त झालेल्या कुटुंबाची व्याप्ती तुम्ही कशा पद्धतीने वाढवणार किंवा कशा प्रकारे कमी करणार वाणीच्या दृष्टीने विचार केल्यास जीवनात पैसा कमवण्यासाठी परिश्रम कष्ट याच्यासोबत वाणी देखील महत्त्वाची असते व्यवसाय नोकरी किंवा कुठलंही कार्यक्षेत्र यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त होता यावरून यशापयश ठरतं किंबहुना अनेक व्यवसाय हे वाणीवर अवलंबून असतात त्यामुळे धन कुटुंब आणि वाणी या तीन भावांचे भावेशत्व ज्या ग्रहाला मिळतं तो त्या पत्रिकेतील अत्यंत महत्वपूर्ण ग्रह असतो प्रत्येक राशीनुसार लग्नानुसार तो ग्रह बदलत असतो तुम्हाला जन्मत प्राप्त झालेला धनेश कुटुंबीयेश आणि वाचा स्वामी हे ठरवतात की तुमच्या आयुष्यातील धन कुटुंब वाणी यांची स्थिती कशी राहील धनेश समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं आजच्या भागात आपण थांबूया पुढील भागापासून आपण प्रत्येक लग्नानुसार धनेश कुठल्या स्थानात असतो कसं फळ देईल हे समजून घेणार आहोत प्लीज डू लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम होतो